कोल्हापुरातील सीपीआर मधील कर्मचारी फाटलेले पीपीई किट वापरत असल्याचा फोटो व्हायरल झालाय. मात्र हा फोटो सीपीआर मधील आहे की नाही याबद्दलच आता शंका उपस्थित होतीये. सीपीआरच्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं अद्याप आपल्याला फाटलेलं पीपीई किट मिळाल्याची तक्रार केलेली नाही, त्यामुळे तो फोटो सीपीआर मधील कर्मचाऱ्याचा नाही असा दावा अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी केलाय. एका कर्मचाऱ्याच्या अंगावर फाटलेल्या किटचा फोटो व्हायरल झाल्यामुळे सीपीआर मधील डॉक्टर आणि कर्मचारी संसर्गापासून सुरक्षित नाहीत असा समज पसरवलाय. सीपीआर प्रशासनानं सुद्धा ही गोष्ट गांभीर्यानं घेतली आहे. प्रशासनानं आता तो फोटो सीपीआर मधील नाहीच असा दावा केलाय. पीपीई किटच्या दर्जाबाबत डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी व्यक्तिगत किंवा सामूहिक पद्धतीनं ती प्रशासनाकडे द्यावी अशी सूचना अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी केली होती. पण अशी एकही तक्रार पुढे आलेली नाही, त्यामुळे त्या व्हायरल झालेल्या फोटोच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पीपीई किटविषयी कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन केलं, त्यामधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांना पण आम्ही असं आवाहन केलं आहे की ज्या कोणी व्यक्तीने ही किट घातली आहे आणि किट घालून काम केलेलं आहे या व्यक्तीने प्रशासनाला तात्काळ रिपोर्ट करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण त्या व्यक्तीची आणि तिच्या आसपास असलेल्या तिच्या संसर्गात आलेल्या व्यक्तींचीसुद्धा आपण काळजी घेऊ शकू. परंतु अद्यापपर्यंत अशी कोणीही व्यक्ती प्रशासनाकडे रिपोर्ट झालेली नाही आहे. यावरून असं वाटतं की ही जी किट घालणारी व्यक्ती आणि किट वापरण्यात आलेली आहे ही बाहेरची असावी आणि सीपीआरची आहे की नाही यात तर आम्हाला फार मोठी शंका आहे, कारण अशी व्यक्ती अद्यापपर्यंत आमच्याकडे रिपोर्ट झालेली नाही आहे. दरम्यान सीपीआरकडे प्राप्त होणाऱ्या पीपीई किटच्या दर्जाची तांत्रिक समितीकडून तपासणी होत असते, त्यानंतरच किट खरेदी करण्यात येतात, त्यामुळे किटच्या दर्जाचा मुद्दा हा सीपीआरच्या बदनामीच्या षडयंत्राचा भाग असावा अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.